सध्या सणासुदीचे दिवस चालू आहेत त्यामुळे आपण विचार करतो की पार्लरमध्ये जाऊन फेशियल करावं परंतु बऱ्याच वेळेला आपल्याला कंटाळा येतो किंवा पैसे खर्च करावेसे वाटत नाही मग अशा वेळेस घरीच करा नॅचरल पद्धतीने फेशियल आता हे जे फेशियल आहे ते आपण तीन स्टेपमध्ये करणार आहोत आपल्या फेशियलची पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग आता यासाठी आपण घेतलेले आहे कच्चे दूध म्हणजेच रॉ मिल्क कच्चे दूध जे आहे ते नॅचरल क्लिन्झर म्हणून वापरले जाते कच्चे दूध जर आपण त्वचेला लावले तर आपल्या त्वचेवरील जी घाण आहे धूळ आहे ती निघून जायला मदत होते तसेच आपला रंगही गोरा होण्यासाठी मदत होते आता हे जे दूध आपण घेतलेलं आहे ते एका कॉटनच्या सहाय्याने पूर्ण चेहऱ्याला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तुम्ही मानेलाही हे क्लिन्झर जे आहे ते लावू शकता म्हणजे मानेची त्वचाही स्वच्छ होऊन जाईल क्लिन्झिंगची जी प्रोसिजर आहे ती केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जी नैसर्गिकरित्या चमक आणायची असते ती चमक आपल्याला या क्लिन्झिंगच्या प्रोसिजरमुळे मिळेल तसेच हे जे कच्चे दूध आपण घेतलेले आहे ते आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चराईज करेल त्यामुळे वेगळं कोणतंही मॉइश्चरायझर आपल्याला इथे घ्यायची गरज नाही आहे आणि या फेशियलमध्ये मी तुम्हाला असंच साहित्य सांगितलेलं आहे जे आपल्या किचनमध्ये सापडेल यासाठी कोणतंही साहित्य तुम्हाला बाहेरून आणायची गरज लागणार नाही फेशियलमुळे आपल्या चेहऱ्याच्या चे ज्या डेड सेल्स आहेत मृतपेशी आहेत त्या निघून जातात आणि त्या ठिकाणी नवीन पेशींची उत्पत्ती होते आणि आपला चेहरा टवटवीत दिसू लागतो आणि चेहऱ्याचे म्हणजेच आपल्या त्वचेचे जे रक्तभिसरणाची क्रिया आहे ती व्यवस्थित होते आणि आपला चेहरा टवटवीत दिसू लागतो आता हे जे क्लिन्झिंग आपण केलेलं आहे कच्च्या दुधाने हे असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटे आणि पाच मिनिटानंतर आपला जो चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचा आहे क्लिन्झिंग केल्यानंतर आपली जी स्किन आहे चेहरा आहे तो बऱ्यापैकी मुलायम होतो त्यानंतर दुसरी स्टेप आहे स्क्रबिंग आता या स्क्रबिंगमध्ये आपल्याला इथे लागणार आहे तांदळाचं पीठ इथे मी एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही घरी अशा प्रकारे तांदळाचं पीठ तयार करू शकता तांदूळ जे आहे ते दोन ते तीन तास पाण्यात भिजवून ठेवायचे आणि त्यानंतर पुन्हा दोन ते तीन तास पाण्यातून काढल्यानंतर दोन ते तीन तास एखाद्या सुती कापडावर सुकू द्यायचे आणि त्यानंतर मिक्सरमध्ये त्याचं बारीक पीठ बनवायचं अशा प्रकारे मी घरीच तांदळाचं पीठ बनवलेलं आहे आता या तांदळाच्या पिठामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करणार आहोत लिंबाचा रस जो आहे तो आपली त्वचा उजळवण्याचे काम करतो आता स्क्रबिंगमुळे काय होते आपल्या त्वचेवरील ज्या डेड सेल्स आहेत त्या निघून जातात तसेच त्वचेवरच्या ज्या सुरकुत्या आहेत त्या कमी व्हायला मदत होते आपण पाहिलं असेल की कोरियन महिला ज्या असतात त्यांची त्वचा जी आहे ती खूप क्लीन असते प्युअर असते तसेच त्वचा त्यांची गोरी असते वाईट असते त्याचं जे सिक्रेट आहे ते म्हणजे तांदळाच्या पिठाचा जो वापर आहे तो त्यांच्या चेहऱ्यासाठी त्या नियमितपणे करतात आता हे जे स्क्रबिंग तयार झालेलं आहे याने आपल्या चेहऱ्याला आपल्याला स्क्रब करायचं आहे सहा ते सात मिनटं आपल्याला आपला चेहरा आणि मान यांना स्क्रब करून घ्यायचा आहे तुम्ही जे लिंबू आपण घेतलेलं होतं त्याच्या साहाय्याने देखील स्क्रबिंग करू शकता अशा प्रकारे सर्क्युलर मुवमेंटमध्ये आपल्याला चेहरा आणि मानेची जी त्वचा आहे तिथे स्क्रबिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित सहा ते, ते सात मिनटे आपल्याला हे स्क्रबिंग करून घ्यायचं आहे स्क्रबिंगमुळे आपली जी चेहऱ्याची त्वचा आहे ती खोलवर जाऊन स्वच्छ होणार आहे तसेच आपल्या चेहऱ्याचे जे रोमछिद्र असतात स्किन पोर्स जे ब्लॉक झालेले असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी पिंपल्स येतात ज्या व्यक्तींची स्किन ऑइली असते त्यांच्यासाठी तर हे फेशियल म्हणजे अगदी वरदानच आहे या फेशियलमुळं मुरुम पिंपल्स जे असतील ते मुळापासून नाहीसे होतील आता हे जे स्क्रबिंग आपण केलेलं आहे ते आपल्याला पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटानंतर आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता आपली जी स्किन आहे ती पाच मिनटाने धुतल्यानंतर यामध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो आहे आत्ता फक्त आपण क्लिन्झिंग आणि स्क्रबिंग या दोनच स्टेप केलेले आहे त्यानंतर पुढची तिसरी आणि महत्त्वाची स्टेप आहे फेस मास्क कोणतंही फेशियल करताना तिसरी जी स्टेप असते फेस मास्क ती खूप महत्त्वाची असते यामध्ये आपण एक फेस पॅक तयार करणार आहोत यासाठी मी इथे घेतलेला आहे एक चमचा तांदळाचं पीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्तही घेऊ शकता त्यानंतर पुढचा जो इन्ग्रेडियंट्स यामध्ये जाणार आहे तो आहे एक चमचा मध मद। मधामुळे आपल्या त्वचेला चमक येते तसेच मधामध्ये आपली त्वचा जी आहे ती टवटवीत करण्याची ताकद असते मध आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित एकजीव करून आपल्याला यामध्ये तिसरा जो इन्ग्रेडियंट्स ॲड करायचा आहे ते आहे कच्चं दूध आता मगाशी सांगितल्याप्रमाणे कच्चं दूध जे आहे ते आपल्या त्वचेला नॅचरली मॉइश्चरायज करणार आहे आणि आपल्या फेस मास्कमध्ये एकतरी नॅचरल मॉइश्चरायझर असलंच पाहिजे म्हणून मी ते कच्च्या दुधाचा वापर केलेला आहे खूप सोपं आहे फक्त तीनच पदार्थ वापरून आपण इथे फेस पॅक तयार केलेला आहे हा जो फेस पॅक तयार झालेला आहे याने आपल्या चेहऱ्यावरील ज्या सुरकुत्या आहेत त्या निघून जातील तसेच आपली जी स्किन आहे ती पूर्णपणे टाईट होईल आणि आपण काही वेळेला वयाच्या आधीच म्हातारे दिसायला लागतो तर त्यासाठी हे फेशियल तुम्ही महिन्यातून दोनदा करा तुमची ती समस्याही दूर होईल आता हा जो फेस पॅक आपण तयार केलेला आहे तो असा पूर्ण चेहऱ्याला आणि मानेला आपल्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे पूर्णपणे नैसर्गिकरित्या आपण हे फेशियल करत आहोत आपल्याला बऱ्याच वेळेला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसतो आणि पार्लरमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा केमिकल प्रोडक्टचा वापर जो आहे तो त्या फेशियलमध्ये होत असतो यामुळे आपल्याला ग्लो मिळतो परंतु तो काही वेळापुरताच आणि त्यानंतर आपली जी त्वचा जी आहे ती कालांतराने काळी पडायला सुरुवात होते परंतु हे जे फेशियल आहे ते पूर्णपणे नॅचरल इन्ग्रेडियंट्स वापरून तयार केलेलं आहे पाच ते सहा मिनिटे मसाज केल्यानंतर हा जो फेस पॅक आहे तो आपल्याला पंधरा मिनटे आपल्या चेहऱ्यावरती तसाच ठेवायचा आहे आणि पंधरा मिनिटानंतर आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने नॉर्मल पाणी जे असतात त्याने धुवून टाकायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या त्वचेमध्ये या तीन स्टेप फॉलो केल्यानंतर किती महत्त्वाचा बदल झालेला आहे पार्लरमध्ये फेशियल केल्यानंतर जो ग्लो येतो त्याच्याहीपेक्षा दुप्पट ग्लो आपल्या स्किनवर आलेला आहे असेच तुमच्या फायद्याशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर या व्हिडिओचा फायदा झाला तर आपला व्हिडिओ नक्की शेअर करा